अजून 15 दिवस थांबा, डोंगराला पाणी नाही, झाडं वाळून गेली, पण अजून 8-10 दिवस जाऊ द्या, झाडाला पाणी फुटणार. वडा आटलाय, धरण आटलंय, बोर आटलाय, पाणी नाही, मग डोंगरावरची झाडं हिरवी झाली कशी. याला वा, याला शास्त्र आहे. 13व्या अध्यायातली ओवी ऐका. वसंताचे विजवणे, झाडाचे सांजेपणे, वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणारच. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण देवण शास्त्र आहेच. तुम्हाला नसतं मानायचं तर मानू नका. वृक्षाची या पाने तुमचे भोग असतील ते भोगाव्याच. भक्तीन घेणी मोकळे काढी तो रोज महाराज. मी काय सिंधी बलबो नाही महाराज. महिन्याला 7 कीर्तन म्हणजे आपलं हापशेजन. 85-90 असे चालू काढतो महाराज. मार्च मध्ये 90 काढले. हाय महिना 85 झाले. ही कीर्तन थोडीशी सत्य, पण ती काळाची माणूस तर बोलून आणि माईक वाटायला लागून आहे ना, आतून सगळं सरलंय, पूर्ण लाल झालं सगळं. 6 तास बोलतो मी रोज माईको रोज. आणि ही कीर्तन थोडीशी कानाला वाईट आहे, पण फायद्याची आहे. कारण लाचार झालेल्या समाजाला खरं ऐकायची सवय नाही. समाजाला फक्त असला की कसा बोकांडी आमच्या या. पण वाक्य लिहून ठेवा, स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे, सत्य कानाला वाईट पण भविष्यात फायदा आहे. त्याला थोडं पुढे सरकायचं, तुम्ही म्हणाल पुढे जायचंच खवा. ज्ञान लक्ष्मी नीती इथपर्यंत आपण आलोय, आता त्याच्या थोडं पुढे जाऊ. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. 15वा अध्याय ओवी 35 नंबर, अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि भक्ती नामदेवराया, आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला.
कुणीकडून कुणीकडे आलो सकाळी 8 अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता सुरू झालंय कीर्तन, दरिद्रवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नदी यायचं नाही, काय देवानं वाईट केलं नाही, इथं काही लय दिवस राहायचं नाही, तिथं काय हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, तो जर अँब्युलन्स मध्ये आला तर गेला याची काय गॅरंटी, मग चिंता करायची काय गरज. सूचना चिंता का करायची नाही, उत्तर उत्पत्ती मी आहे, स्थिती मी आहे, लय मी आहे, वाक्य कोणाचं आहे? भगवंताच. काय उत्पत्ती मी आहे, स्थिती मी आहे, लय मीच आहे, कोणाचं वाक्य? मग निर्माता देव, संभाळणारा देव, संपवणारा देव, काय घेणं आपल्याला गरज पडली नाही. दुसरं वाक्य, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, वाक्य कोणाचं आहे? बघूनच. मग ही जन्माला घातलेला जीव जर माझाच अंश आहे तर त्याला सांभाळणारा मी आहे, संपवणारा मी आहे, माझ्या सत्तेनं जर जग चालतं तर मी निर्माण केलेलं जीवानं त्याची चिंता का करावी? मी ठरवीन ना काय करायचं, त्याने फक्त कर्म करायचं. आणि तिसरा अध्याय असं सांगतो, ते कर्म मी केलं नाही असं म्हणायचं, माझ्यावर लुटून द्यायचं. काय सुंदर देवाने सल्ला दिलाय, कर्म तुम्ही करायचं करायचं, पण मी केलं नाही असं म्हणायचं आणि करून घ्यायचं. पुरावा चौथा अध्याय, हे मदतिस्तव झाले परी मी नाही केले, बस देवावर लुटून यायचं. काय आपल्या हातात आहे आणि काय आपण कमवूनही काय केलंय आणि कोणत्यासाठी कमवलं ते तरी कुठं सुईचे फायदा केले तर आपण आम्ही आपण पाणी घालून दुधी घेतो ना आपल्या पोऱ्या पाणी टाकून भेटतो, तुला कोणी दुधात पाणी घालायचं? आपण बांध करून वाढवायची ना आपल्या पोऱ्याने टेप लावून इकायची, तुला कोणी हे कुठं नाही करायला सांगितलं. आपण फायदा केलेले आवलात तरी कुठं सुईची आहे? अय पाप तर आपल्यालाच भोगायचं ना, मी नाला की आपल्याला सोडणार आहे का? हे तरी कुठं सोयचंय? तसं नाहीये भाऊ, तासाच्या बाहेर पडलेलं बी कळपायला तकलीफ करत. पण पोसत लई तुम्ही म्हणाल असं कामून बोलला महाराज. काळा 9 काळा 38 ओवी, मुडा होणी बीजी काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडिवी खुरी गेले ते काही असं नाही चालेल. कोणी उठायचं माया पोराला पाखवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, बापाला पेंड आहे इथं पाखवायचं याद निघलं तुझं कुठे शिकतो? माया पोराला कीर्तन कीर्तन करायचं कसं कसं कोठरी पेटत तुझं कुठे शिकतो? शुद्ध बीजा म्हणजे रसाळ असं नाही चालत, ते तापलेलं लोखंड आहे तोपर्यंतच त्याला योग्य आकार. पुढे बोला, तापलेलं लोखंड थंड झालं त्याचा तुकडा पडेल आकार नाही येणार. पुरावा 15 लाटणे जायसा न लवे आणि पाथरू न द्रवे, लाटणं मोडाल पण वाकणार नाही आणि दगड किती दिवस भिजवा पाधरणार नाही. जसं आपण केलेल्या अवलादी, पैदा केलेल्या अवलादी यांना किती बोला ही अवलाद शिकू सुधरू शकत नाही. आता संपली लग्न सराय नाही, आता 8 तारखेपर्यंत लग्न नाही, आता काय प्यायला?
आता बसले का नाही थोबाडवा सुनपात राहिले लग्न आता धरा तुमचाच गाला सात माझं काय करा आणि करा प्रमाण पाठ आपुली आपण करा सोडवून मग का आता का आता 18-4 सीजन सुरू होणार आहे परत 15-4 पर्यंत 15-5 पर्यंत पुन्हा 16-5 पासून लग्न म्हणजे परत मग लग्न संपले आधी केत मग डायरेक्ट दिवाळी नंतर लग्न आहे आता कायदा करायचं त्यांना कवाय आहे ते काही पंचांग पाहणारी आवलं थोडीच आहे तसंही लपडवतच घेऊ उरकून तसं त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असणच मारा मुली असे शास्त्र पाळायचंच नाही गमेंट पण ध्यानात ठेवा पैशाची गमेंट लई दिवस टिकत नाही ओ जरा नम्र वा 2.5 वर्ष सरपंच आहे तू येडेवण करू नको ज्याची त्याची संडास ज्याला त्याला देऊन टाक भाऊ तू काय सरपंच झाला म्हणजे काय राष्ट्रपती झाला का येडेवाईन न करू बावळपणा करशील तू मग मौतीला येणार नाही तुया कोणी हा नोकरी 58 वर्ष आहे जरा पगाराच्या मापात काम कर तू तर पगाराला धकाच लावी ना वरच्यावरच स्लॅब टाकतोय तू मरशील येडे आण मग रिटायर झाल्यावर शकू आला गणपतीच्या आरतीला इकडून पार्सल घेतो खातो कोण इकडून येऱ्या 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावडीचं काय करतो ते नवरी पाहायला नेलं ते मेवणीला खोंडवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं जेवढं प्रारब्धात असेल तेवढं कमवायचं का प्रा असं काय माहिती तुमचं सांगायचंय मला त्या प्रारब्धाला समाधान पाहिजे नाही तर म्हातारपणी येडे म्हणकायला हिंडायचं मग काही माणसं इस्टेट मोकार पोरगच नाही काही नाही इतकी पोर झोपाय जागा काहींनी इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी केल्या 3 फेल गेल्या नाही काही नाही इस्टेट नाही पण दान धर्म नाही दार लावून जेवायची आवडत नसत पण देव बाटला घेतो त्यांचा जेवाय बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख आणि काही माणसं खाती नाही नुसती टाकली का पाहत्या खायला ना आलाय का कधी शिवरात धरली नाही कधी एखाद साखर डायबिटीस वांग मुळव्या आणि मरती नाही नुसतं उठताना पडेल खाता आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू रसा तोंड बंद झालं तुला रसा पाहायचा I'm sorry.
जीप काढून एकच प्राणी पळवतो तो बी एकच मायना हाटतो आम्ही 90 हल्ली का जीप काढून दोन मुद्दे अभंगातले संपले, चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला तिसरा मुद्दा, आज ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या देणगीदारांच्या वर्गणदारांच्या ओम बजरंग ग्रुप कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ ओम बजरंग ग्रुप गायक वादक गुणीजन मंडपवाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या वतीनं हनुमान जनतेच्या कीर्तन कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या कीर्तनाला आलेल्या गायक वादक गुणीजन महिला मंडळ माईक सिस्टीमवाले तरुण मंडळी भजना मंडळी महिला मंडळ माईक सिस्टीमवाले गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा पांडुरंगा माय बापा, ए देवा पांडुरंगा माय बापा, ए देवा पांडुरंगा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, हे खरं सांगू देवा. तुम्हाला एक दिवस पोटाला अन्न नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या दोन गोष्टी कधी देवा नेऊ नको. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि खरं सांगू देवा, मी तुला समाधान का मागतो सांगता देवा, मला माहित आहे देवा जिथे समाधान आहे ना तिथं तू आहेस, कारण तुला सापडण्याची दुसरी जागा
नाही. पुरावा नवा अध्याय. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू मुंबई न दिसे, मी तयार पासे अलपला घेसावा, जिथे नामघोष बरवा करती माझा. जिथं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण चालतं तिथं मीच असतो, मला सापडायची गरज नाही. आणि आज सगळं मान सगळं समाधान नाही. आता उत्तर द्यायचं बसणाऱ्या माणसाने. कणगणीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड? ऐका उत्तर, ऐका उत्तर. कणगणीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. आज लोकांकडे शक्ती आहे, लोकांची डोंगर उत्तर धरायची तयारी नाही. आता मला सांगा, पटकन महिला मंडळ, तुमची मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावा का समाधानी? आणि लग्नामध्ये आशीर्वाद देणारी जरा शुद्धी बोलत जा, नाही बावळा टवानी नको बोलत जाऊ. हे नाही हो त्या पंचीची जुवन सुखाची आणि समाधानाची. अरे यडपटो, सुख आणि समाधान याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही गादी इकत घ्याल, झोप कुठून आणाल? अडीच फूट गादी घेतली खोल, जसा पडला ना गादी उतरना निमा गादी घुसला, झोप कुठे? झोपायच्या गोळ्या आहेत काही ना, झोप जर उठायच्या दिल्या नाही बरं पाहुणे गोळा मी आलो तीन काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपली. पाया पडून सांगतो महाराज, गादीने मिळेल तुम्हाला सुख पण अंतकरण शुद्धीने मिळेल ते समाधान. आता उत्तर निघा का? पैशानं तुम्ही सगळं कमवू शकता, समाधान कमवा. हो बंगलेवाल्याचे गेट पुढं नुसती मांदरनं उडी मारली, उठला बा उघडा बम बापा, संडासात बॅटरी लावीन, बाथरूम मध्ये बॅटरी लावीन, त्याची सावली पाहून मागू शकतो. पडला जिन्यावरून खाली मिळाला ना, हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाहत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठाल. हे आमचं शेतकरी जर कांद्याला पाणी भरा गेलं ना, खालून पाणी गेलं तर उठलं. ते आमची शेतकरीची बाई तीन तीन म्हशींचं दूध काढी, ती बादली बादली धुनत होती, चार चार माणसांचा स्वयंपाक करते, तिला सर्दी नाही. या श्रीमंतांच्या बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे. तू जगती तरी कशाला? त्याला तरी मोकळं करतोय गुतून तुला तुम्ही मारण काय तो पोतळा बांधायचा. अहो त्याचं निम बिल्डर मेडिकल वाल्याला जाते महिन्याला, हे सांभाळू नये काय करायचं? हे आमचे शेतकऱ्याची पोरत त्यांना तण काम करतात घरी, त्यांना सर्दी नाही पडस नाही. आणि हिचा पप्पू फक्त पेपर होता म्हणून लवकर उठला, सर्दी झाली पप्पूला, सुप्पाच पप्पूला सूप, तांब्यावर सुप्पाच द्या पप्पाला, सूप कळत होतो ना सूप बरे सुपावरची जी. सूप म्हणजे काय? सूप सूप बघा, सूप म्हणजे काय रे? काय रे सूप म्हणजे? हाडकं शिजल पाणी म्हणजे सूप. त्या पप्याला ताब्यावर म्हणजे ती आवडत बरी होईल शाळेच्या. अहो नाही चालत ते, थोडं पुढं सरकू. तुम्ही म्हणा पुढं जातच कवा? सुखाची गरज नाही आम्हाला, समाधानाची गरज आहे. सुखापी आणि आज लोकांचं काही नाही. येईल येईल त्याचं तोंड तिकडे, त्याचं तोंड तिकडे फिरव. मी सांगत होतो तसं कर काय म्हणते? आता कान झाला बसले, आता कान झाला बसले. विढाल 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 पुढं जाऊ. आता आपण ते वेळात पुढं
आता तिथेच फिरण्यात मजा नाही. आता सिद्ध दोन तीन कन्सेप्ट क्लिअर झाले तुम्हाला. मी सगळं क्लिअर झाल्याशिवाय जाणार नाही. सुख नकोय, समाधान पाहिजे. आणि समाधान जर मिळवायचं असेल तर भक्ती करावीच लागेल. आणि ज्यानं केली तो हनुमंतराया. अंजनी सुता तुला गावचे कुलदैवत ग्रामदैवत ऐका हा कसा आहे. गणपतीचा बाप आहे शंकर, गणपतीची आई आहे पार्वती, गणपतीचा भाऊ आहे कार्तिक स्वामी. ते घर नांगाटाची. बाप फिराय निंदिवत, पोऱ्या फिराय उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोऱ्याच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आणि जगातलं पहिलं महिला आरक्षण शंकरानं दिलं. आता टाकलं देते पुढारी बा आम्ही महिलांना लई किंमत दिली. गपची बसा, पहिले बस पहिलीच होती. बोला पटकन बसलेली माणसं. शंकर कशा करतो नंदीवर, आणि त्याचा पोऱ्या कशा करतो उंदराव, आणि त्याची बायको कशी करते वाघवर वाघवर वाघवर. मग महिलांना आरक्षण का होतो? शंकर पहिल्यापासून नंदीवरचे ना. आता मी शंकर सायकलीवर जातो दूध घालाय, पार्वती स्कूटीवर गेली मीटिंगला. हिंदांगा टिकल आहे की. आता त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. भगवान शंकर हा जो देव आहे, ए हा महादेव आहे, देव नाही महादेव. आणि याची 11 रुद्र आहे. त्या 11 रुद्रातला हा एक रुद्र आहे. हे जर अन्नांगाट गेलं आहे की. हे जन्माला आलेवर सूर्याला धराय निघलो होतो म्हणजे तिथं. पण याचा जन्म कसा झाला एका मिनिटात सांगतो तुम्हाला. आपण अंतरंगात पाहणार, बाह्यरंगाशी आपल्याला काही घेणार नाही. जरा अंतरंगात घुसा. कैकईला झालेला अहंकार, कैकईला झालेला अहंकार, अंजनीनं केलेलं तप बरोबर हनुमान. सूत्र नीट आहे का बरं? मला राजाने पायस पात्रातलं पिंड उशिरा का दिलं? हा कैकईला झालेला, हा कैकईला झालेला. ऋष्मक पर्वतावर अखंड भजन करून शंकर प्रसन्न करून घेण्यासाठी, म्हणजे देव प्रसन्न करून घेण्यासाठी जिनं तपश्चर्या केली, तिचा आयता तो पिंड घारीनं तिच्या पिंडात टाकला, याचा अर्थ तपश्चर्याचं फळ म्हणजे हनुमान.
कळकळीला झाला अहंकार आणि ह्या बाईला झाला फायदा. बरं हे नंगाट गिरायचं असं होतं, याची आई नाही नंगाट. तपश्चर्या करून मुलं मळवणं म्हणजे ती काही पोरगळपण आहे. आई तपश्चर्या आणि असं नाही चालत महाराज. त्याची आई कशी होते का मिनिटात सांगतो तुम्हाला. महाराज रामचंद्र पुढे हनुमंतराया उभे राहिले. एक तर रामापुढे हनुमान सोडून दुसरी जायची कोणाची त्यामुळे. आणि हनुमंतराया रामाला सकाळी सकाळी म्हणतात, रामचंद्रजी आयुष्यामध्ये मी तुमच्याकडे काही मागितलं नाही. लय बारीक आहे का बरं का, आई कशी होती या बाबाची. आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही आणि मागणारही नाही. मला आईसाहेबांनी दिलेला हार त्याच्यात राम नव्हतं तर मी तो हार फोडून टाकला. मला अपेक्षा नाही पण माझी एक इच्छा आहे. कोणाची? हनुमंताची. रामचंद्रजी एक करा, फक्त तुम्ही माझ्या आईला तुमचं दर्शन द्या एवढीच माझी इच्छा आहे. काय मुलगा होता मला जरा नीट ऐका. 10-12 टोन घे. 6 तारखेला 12 ओळू मोकळे झाले. 1 महिन्यामध्ये 30 रुपये कमावले रे. 30 दिवसाच्या सुट्टीत 30 रुपये कमावले का? अरे भंगरी. जाऊ आता ते बिचारे मावले म्हणतात बसा. इकडे जागा आहे ना पण तुम्हाला इकडे लागत सरकार कोण तुम्ही हे बोला. इथं अजून 10-20 वर्ष बसते एवढी जागा आहे हे बोला. तरी काय माणसं नाही बसणार. काही माणसाला जागा नाही खुर्ची दिली तरी बसणार. फुगीर नाही घे बसून त्याला बस ते बसले नका बसू. काय गेलं बॉम्बाला सगळं विक्षेप नाही चालत मला कारण आपलं की तर सगळे लोक आता ऐकतात. हनुमंतराय म्हणतात दर्शन द्या. रामचंद्र हसले का माझंही भाग्य आहे कारण भक्ताच्या आईचं दर्शन. हा आनंद कोणाला झाला? रामाला. आणि रामचंद्र हनुमंतराया आणि सीतामाई समोरून आल्या. हनुमंतराय होतेच अंजनी माता आल्या पण अंजनी मातेच्या पायाला सीतामाई पाया पडायला वाकल्या. लय बारीक आहे का. त्यावेळेस सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं पळून नेल्यावर पहिलं जर कोणी शोधलं असेल ते हनुमंतरायाने. टप टपा अंजनीच्या डोळ्यातून पाणी आलं. का माझ्या मुलाचा पराक्रम. पुत्राची वार्ता पिता सुखावतच आहे. वा गाथ्यातलं प्रमाण आहे. पण ते वाक्य गेल्यावर रामाच्या मुखातलं वाक्य गेलं, तुमचा भाऊ मुलगा नसता तर मला भाऊ नसता. रडली अंजनी माता. हा पराक्रम कोणाचा होता? हनुमंतराय. पण रामाच्या तोंडातून दुसरं वाक्य गेलं, आई साहेब लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सभा शांत बसली. अरे एवढा पराक्रमी वीर. पण अंजनी मातेनं कानपटीत मारुतरायाच्या का ठेवून दिली? तर अंजनी मातेने डोळ्याला कडवली केली आणि हनुमंताकडे पाहिलं आणि स्वतःच्या स्तनाला हात लावला महाराज. अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला महाराज आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार अंजनी मातेनं समोरच्या दगडावर उडवली. तर अंजनी मातेच्या दुधात इतकी ताकद होती महाराज की दगडाला चीर पडली. अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, तुझ्या कानपटीत मी का ठेवून दिली आई, माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केला असताना लांब लढायला गेलाच कसा, याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपट. आई आई असे ती आपली आई आहे ना. त्याला बोलू नको बरो तो काही करी. अगं तू दारू प्याला पिऊ द्या. कुठं कायम पितोय तो? कुठं कायम पितोय? हाय लग्न सराय म्हणून पितोय. हाय पोराची जात नाहीतरी आपल्याला कोणत्यासाठी काय म्हणायचंय? आपली आई आहे का? पुरीनं मोबाईल घेतला बापानं कानपट्टीत ठेवून दिली. जर मोबाईल घेतला तर याद राहत आलीच मधी. असावा प्रसंगाला, असावा प्रसंगाला.
आला प्रसंग प्रसंग आला, भूगोलाचा पेपर सुटला, पुरतीच फिरली. आमची पोरं बिघडल्याची आई बाबा. आणि महाराज वाक्य पाया पडून सांगतो, हिंदुरीकरचं कीर्तन महाराज पाया पडून सांगतो, आई बाप जर स्ट्रिक्ट राहिले नाही तर आहे याच्यापेक्षा माणसांची अवस्था वाईट होईल. तुमचं काय मत आहे? आता उगत महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज. कन्यादेने 70% जनतेने जागा उठली. ट्राफिकला पोलीस आहे, परीक्षेला पोलीस आहे, स्टँडवर पोलीस आहे, सिग्नलला पोलीस आहे. नवरा बायकोचं भांडण पोलिसांना घेतलं, पोरानं पोर पडून नेली चला पोलिसाकडे. आणि त्या बिचाऱ्याची जी नोकरी ना पोलिसाची मारा, त्यांना पगार कमी झटेलही. उद्या मंत्री येणार आहे अख्या रात डांबरीला होत. मंत्री आलंय मी शिव बे हा वडापाव बसा गपच. ज्या लोकांच्या नोकऱ्या धोकादायक आहे ना त्यांना पगार कमी आहेत. एसटी ड्रायव्हर कवा घरी येईल याची गॅरंटी नाही. 9:30 वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही. 10,000 पोलीस 12,000 आणि कवडीचा धक्का नाही. कमल घर बघ 82,000 राहिलेलं वाचून राहिलेलं 300 रुपयाचा गुरुजी 36,000 गेलाय. गुर्ग गवतातच राहिला, जो काय गांजाचा राहिला. आता सगळ्यांनी उठायचं ना आमच्या नावानं बोंबलायचं. मग कीर्तनकार लोक लय पैसे घेतात, मग कीर्तनकार लय बोंबलत आहेत. लोक माग पुढं तोंडावं नाही मागपुढं. आता एवढं राष्ट्र बाकी त्यांनी धोन खाले त्यांचं काय वापर केलं? तुम्ही आमच्या का मोळा उठत बावलाच नाही तर. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला 10,00,000 रुपये लागले असते, गप्पास व्हायला 500 पोलीस लागले असते. मग मला ज्या खाता लागली आला काय होऊन झाला? उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे, चला हिंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 5-50,000 देऊन टाका काय प्रमाण. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती कावाची. तर महाराज आम्ही आता पैसे कमावले नाही, म्हातारपणी काय आम्हाला? आमची बायका पोर हायवे सोडायची का? अहो महाराज फक्त लोक कौतुक करतात नाही तर कोणता माणूस बिगर पैशात काम करतोय? पुणे आला काही लोक आम्हाला काय म्हणते बाबा, यांनी बाजार मांडला देवाचा, यांनी देवाचा माझा. तू तरी कोणता शहाणा आहे? 7,50,000 रुपये घालून तू सरपंच झाला, तू तरी कुठं लठ्ठा घ्याय? तो गाव बिघडूनच बोकांडी घेतलं ना, तू कुठं काय घ्या? तो काय बुंदी चारली का लोकांना? तुलाबच होतो रस्ता बाग ना, तुला आमचं वोट करायचं काय काम आहे? 7,50,000 रुपये घालून सरपंच झाला आणि त्याला त्याला सई कोण नावलाटासाठी कुठेही पैसे 3,50,000 रुपये घालून सदस्य झालं आणि बायको कांदे लावायचे टोळीची मुकादम झाली. महाराज तुम्ही माना नका मानू, महाराष्ट्रातले सध्या 70% कीर्तनकार करायचे होते. नाही 10-20% डॉक्टर आहे. मग उगाच आपलं काही भरायचं कोणी बिन हे काय? काही लोक म्हणते इंदुरीकरलाही पैसे घेतो, तू एकट्याची घेतो का? मी अख्या गावाची घेतो. महाराज मी मला 22 वर्ष लागले महाराजाला, 22 वर्ष सुरू झाले महाराज झाल्याला. तेव्हा एक केस आहे ना अंगाची लढायला तर लागले, पण एवढी म्या गाव पाहिली, गाव पाहिली म्या पोरण 13 स्कॉर्पिओ वापरल्यात. 13 स्कॉर्पिओ आहेत, मला 11 महिने गाडी टिकटली. आता ही गाडी घेऊन 3 आठवडे झाली, आताशी 10,000 होऊन गेली. 13 11 महिन्यात ती पार वाजतीच, 2-4 महिन्यातच वाजत. 11 महिन्यात अजून मी कधी कीर्तन ठरवून घेतलं नाही आणि कधी कोणाला पैसे म्हणलो नाही. कोणी बसलेल्या माणसांनी सांगा आम्हाला ठरवलं होत, आम्हाला हाय तेच खपन ठरवून काय करायचं? विनोदाचा भाग सोडा, हे थोडं उगाच लोक काय करतात माहिती नसते आणि बोबाटा करून द्या.
बोबडाने कधी काहीच का असं माहित मी लई पैसे घेत तू तुला कोण म्हणलं ऐकलंय मॅम या काम पडली. आता मला वाटतं हे ढकम्यात माझं दुसरं किर्तन पिसर हाय का तक्रार कधी काय लोकांना म्हणाव का अरे तू का सोपे का सोपे का म्हणजे काय विनोदाचा भाग सोडा हे थोडस सत्य आहे पण आता बदल होणं काळाची गरज आहे हा हनुमंत राय आपण सांगत होतो आणि त्या जयंतीचं कीर्तन आहे आणि त्यासाठी नामदेव रायचा अभंग आहे आणि आजच्या अभंगात नामदेव राय नियम करतात काय ज्यांच्या केवळवर देव जेवला ते नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज, आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि त्यांनी पहिला नियम केलाय मेलो तरी चालेल पण पांडुरंगाच्या चरणावरची श्रद्धा कमी होणार नाही ही हनुमान जयंती. त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात कायिक नियम वाचिक नियम आणि मानसिक नियम. देह जावो अथवारावं देहाने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. काय आता मागच्यासाठी कमवायचं काही राहिलं नाही आणि काही घेणं नाही महाराज जगाला काही. एक वाक्य सांगा तुमचा खिस्सा गरम आहे मनगटात ताकद आहे तोपर्यंत जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. मान्य आहे तुम्हाला. आपला खिस्सा ज्या दिवशी गरम होईल आणि अंगात रिकामा होईल आणि अंगातली ताकद कमी होईल त्या दिवशी हे जग आपलं सगळं दुश्मन आहे. नाही रे त्यांच्यातला बॉस आहे आणि मला 5:15 पोरं फोन करतात. फक्त तू 8 दिवस तुझ्या मित्रांना पाजू नको. एक मित्र सुद्धा तुझ्या रेंज मध्ये नसणार. फक्त फोन करून पाय तो कौरी क्षेत्राच्या बाहेर असणार. आपण फक्त स्वतःच काय झालं गुलालाचा रंग कसा आहे लाल इकत मिळतो का फुकट इकत पैसे गावून गुलाल घेतला गुलालाचा रंग कसा आहे लाल अंगावर कोणत्या टाकला आपल्या अंग कसं झालं लाल पैसे कोणते होते आपले लाल कोणती झाली आपलीच आपण लाल का करायची.
तुम्ही एवढं बारीक काला पाहत काय आपलीच लाल करायची का आपण तसं या लोकांना काय घेणं नसतं महाराज हे इंद्रिकेचं कीर्तन हे अंतिम सत्य आहे तुम्ही फक्त 8 दिवस मित्रांबरोबर आता हे लग्नाच्या अगोदर दिदारू पिऊन बोबलं धेलं तर नाही कार्तिक तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज ओपन ओपन तुम्ही फक्त तुमच्या बापाची सोडायची ना आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची वर्षभर दारूचा खर्च 1 टक्का करणार आहे मी पैसे रोग घे तू तरी एकाच बाजूर पैसे मी तुला दूरही माजून जाऊ दिची कुंजीरन ती कुंजीरन नाही नाही लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन या जगाला काही घेणं नाही 16 वर्षाचा पोरगा बलात्कारात आहे 17 पोरगा दरोड येते 18 पोरगा खुनात आहे न्यायालयाला सुद्धा काही आरोपी काही काळ सुधार घरात ठेवावे लागतात तोपर्यंत त्याला शिक्षा देता येत नाही आता 16 वर्षाचे पोरं जर बलात्कार करतात आणि 17 वर्षाचे पोरं जर चोऱ्या करतात त्यांचे आईबाप मेलच का याला जबाबदार कोणी आपण फुकट नाही बोलत महाराज खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता खाली टेबल होता हात असा ओळत नव्हता ओळत आपला बाप धोत्रावाला होता पण गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल हाणलाच पाहिजे फुकट आपण गाडे घेतले फुकट आपण बंगले घेतले का याच्यामध्ये सगळ्यात मोठा आपल्या आई बापाचा त्याग आहे काय म्हणणार तू देवळा पुढे कोणी तंबाखू काढले पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती मला आता एवढे आवडला देत आमच्या पुढे येत्या राती कुठे होती राती नदीलो होतो आता वड्यावर चालतो औलाद पहिल्या झाली एवढी एवढी कबरी मांडी रुपड्या कमवायची दानच ना इतरांचा अभ्यास करा महाराज आपली आई गरीब होती पण शिस्तीत नंबर 1 होती काय मध्ये तू आणि आज आपण सगळ्यात मोठे जर झालो असत फक्त कुणामुळं बस आपल्या आईनं जर आपल्याला वेळेत हाणलं नसतं आणि आपल्या बापानं जर आपल्याला उसरून आपटलं नसतं आज आपण ह्या बजेटलाच नसतो हे सगळं त्यांचं काम त्याशिवाय यांना फटकावलं पाहिजे धरून 3-3 वाजता पोलीस गाडी हिंडते महाराज पेट्रोलिंगला तर 3 वाजता आरोपी सापडतात 3 वाजता काय सापडत तरी आरोपीकडे लोखंडी गज कटवणी सुरी नायलॉनची दोरी गलून मग 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडते म्हणजे त्यांचे आई बाबा मेलच काय चांगली आवलं रेटावलं काय करते ही आजपासून ठरून टाका बरं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही थोबाड फोडून टाका त्याचं महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल काय करत बापाने लाज सोडला पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त मी करीन प्रयत्न परत मी तुला पाहिजे गेलो तू काय मला शिकत वर म्हणला मी फाशी गेली दोरी इकडे ये वरे म्हणला मी औषध पिल कोणतं घेतो टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो का राऊंड अप घेतो का M45 घेतो कोणते औषध पिऊ त्या पोरण पोरग 5 तास मरत नाही माझ्या विश्वासला घेऊन पा त्यांना दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या जिकडून नळी इकडे गाडी द्या एकदा नळी घालून आणली ना तो बागात सोडा नाही तर कांद्यात सोडा ते रिकम फक पाहिलं तरी मी दाऊ शेत काय यांना आलाय का नाही आता नवीन पद्धत आली मंगळाष्ट का संपले का नवरे नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा गेला ना मामनाच्या गळ्यात तो बामन म्हणला मी हाय तिलाच कटवला पाहिजे पटकावली पाहिजे तर सांगा हा विनोद आहे चांगले फटकावले गाडी कोणी हे कामाला लावणं मला करणार आता सुट्ट्या लागणार तर एकवर बापाची पेंट फोकाट पोषित यांना यांना जरा वास राखून द्या चिंगड्या निवडू द्या जरा कांद्याला पाणी भरायला याला जरा शेतात आदबू द्या याला बैल झोपून द्या ना हे गपक्यात संध्याकाळी गप शांत बा संध्याकाळी हे काय करताय आईनं म्हणायचं बहीण नको सोडू बरो मारीन तो त्याचा तो सोडी त्याचा तो सोडी तू नको सोडू तुला धक्का विका लावी तू नको सोडू त्याचा तो सोडी तो पहिल्यापासून तसाच आहे
तू असाच येईल तू वळू वय वळू पण बैल नको चांगली फटकावले काय करते काल ते हे बाहेरचे एवढे एवढे आले बरोबर आपल्याकडं महाराज आता हायवेच्या कडेला रस्त्याची दुकान आहे सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही काही इकडे बैल नाही आहेत ते लाकूड माणसाने फिरत काय कष्ट आहेत का काय महाराज साधे कष्ट आहे का तो ऊस त्याच्यातून घालायचा या ती बाई बिचारी खाली पातेला धरती आणि तो माणूस काय विचार मग अशा माणसानं 15 रुपये नाही 20 रुपये घेतले तर काय हरकत येऊ काय सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही पण कशी मी 5-50 रस दिवसभर आज माणसं काय काय कष्ट करतात महाराज काहींचा अभ्यास करा महाराज तुम्ही आता रस्त्याच्या कडे बुटाच्या पण ऐकणारे 4 जोड खपत नाही महाराज दिवसभर पण उन्हात का होईल आज 11-12 तास शेतकरी टरबूज ऐकायला रस्त्याच्या कडेला आहे काय लोक कष्ट करतात फुकट लक्ष नाही का आणि आमची अवलाद 4 टरबूज खपली तरी 90 पिऊन आलं बाकीचे पाहू फार आपल्या अवलादीने बायबापांची इज्जत सोडून दिलो एक फटकावलीच पाहिजे आणि हे काय करीत नाही यांची दानच नाही हेच केलं पुरीने पुरीने तर इतक्या लाजा सोडल्या ह्या 2-4 वर्षात आम्ही एका वर्गात होत नाही कोण फडफडलं कुणीकडून थोडं कुणीकडे कुणीकडून ते चालत नाही कुणीकडे धडिया नाही तो भांगाल नाही कुठून तो पॉप मध्ये खड्डा पुढे झटकाय महाराज काल परणो काल भरती होती पुरी भरती तर पुरी इतक्या हुशार त्यांनी काय केलं माहिती का पोलीस भरतीला पुरीने हा फुगाय ना केस होता वर केला उंशी वाढली ना आपल्याला वाटतं आपल्यालाच डोकं आहे चांगल्या फटकावले पाहिजे पुरी धरून आठवड्यातून एकदा महिन्यामध्ये पुरगी हाणली पाहिजे आजपासून धरून नका रविवार गुड्डी हाणणे हात तपासा बांगडी नाही का ठोन द्या तिथे 2-4 कानपटीत आपण खानदान माणसं आहेत बांगडी पुरीच्या हंगात हातात बांगडी नाही 2-4 कानपटीत ठोन द्या पुरीचा भांग तपासा कुणी कुठून बांगडा ठोन द्या 2-4 तिच्या पोराचे कपडे घालून बोंबडे घेतले ती 2-4 कानपटीत ठोन द्या पुरीचा मोबाईल चेक करते पुरगी रविवारी शाळेत जाते म्हणजे ही शाळा भरती कोणती बरं असू शकतो तास त्याला दप्तर नको ही बगैर दप्तराची शाळा भरती कुठं तर 8-10 दिवसातून मुलीचे मोबाईल जवळ घेत जा चेक करा विनोद नाही हा कालांतराने बदनाम जगण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं चांगलं 8-10 दिवसातून एकदा मुलीचा मोबाईल चेक करा तू व्हॉट्सअप त्याला 3-3 सिम आहेत तुम्हाला एकच नंबर माहिती 2 नंबरांना घरात रेंज नाही पुरीने आता ह्या 2 महिन्यात एक नवीन आयटम आणलाय भारी लोकांच्या ध्यानात सुद्धा येत नाही तोंड बांधले पेक माग डोळे फक्त उघडे आणि नागपुरी उघडी त्याने त्याच्यात आता एक ट्यूब आणली ब्ल्यूट्यूब ती कानात गुंतून द्यायची नाही थलावून द्यायची आपल्याला वाटत ती ग्रह पाडली ती तिकडली तर सोडी तीन ग्रह पाटका मी सगळ्या क्षेत्रातला पोटकिडा आहे महाराज अगदी असा बारीक पाहणार एकदम आता तर मेकअप आणलाय पोरीने कुठून इथल्या फट्टीत चमकीवर मुलीचे मोबाईल चेक करी जा 3-3 सिम आहेत त्याच्यात मुलीच्या मोबाईल मधले रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा ती कुणाला फोन करते हे तपासा तिचा कुणाला येतो हे तपासा ती किती टाइम बोलते पाळून घ्या ना ते कळत नाही आणि आईला सगळं कळतं ओळख नाही आणि मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नाव नसतात किसन पाटील दत्तू पाटील त्यांचे त्या खुना असतात खुना महत्वाचा असेल तर 1 स्टार त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार त्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो
मला तिचे म्हणते मला अंदाज आलताच बर का नाही याला कुठतरी आवर हे याला पर्याय नाही हे इंद्रिकच कीर्तन आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो तो मजुराची गाडी लावायला बांधाजवळ जागा ठेवा लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचीन. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील आणि पोरगी बापाला लग्नाचा लोट ठुणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने आम्ही या वर्गात नाही. कोणतं खोटं ठरलं बोला. आणि आत्ता सांगून ठेवतो तुमच्या हनुमान जयंतीला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडलं तर मला दिसेल ते दहा मागच्या खोट्या ठरल्या. अजून 2 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1, घरात माणसं राहणार नाहीत. का? एक मुलगा प्रत्येकाला आहे, एक मुलगी प्रत्येकाला. मुलगी नवरे ते घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसंच नाही. आजही तुमच्या माझ्या गावात 10:30 वाजता गावाला कुलूप आहे. शेतात जर कामे चालली कांदे बिंदे काढायची तर गावात माणूस नाही. भिकारी सुद्धा दुपारी गावात येत नाही. माणसं भिकारीच गावात राहिले नाही तर भिकारी का माणसं राहिली नाही गावात. 10 वर्षापूर्वी नाव्याच्या दुकानात 5-6 माणसं बसलेली असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसलेली असायची, पारावर 2-4 म्हातारी बसलेली असायची. गाव जरी सुखसुकाट होतं तर माणसं असायची आणि प्रत्येक वाट्यावर म्हातारी बसेलवर राहायची. आलेल्या पाहुण्याला पाणी मिळत होतं आणि गोठ्यातल्या गाईला पाणी मिळत होतं. कोणा पाहुणा उन्हाळ्यात जर पत्रिका वाटायला आला तर म्हातारी म्हणायची भाऊ मायाच्यानं चहा होणार नाही. साधं काम, मायाच्यानं चहा होणार नाही ते बाई टोपले तिथं अर्धी वाकर खाऊन जाय पण तसं घरातून. आणि मायाच्यानं तुला देणं होणार नाही पण तुझ्या हातानं घेऊन तू प्रेमाची माणसं राहायची हातानं घेऊन. आज हा दान धर्म हे प्रेम राहिलं नाही. म्हातारा आजारी पडलं तर म्हातारी दवाखान्यात नेती, म्हातारी आजारी पडले तर म्हातारा बादलेलं पाणी आणतो. सर्विसवाल्यांना आई बापा कपायला वेळ नाही. आणि जो शेतीवर आहे त्याची बायको त्याला हात लावून देत नाही. त्यांनी तर आपले हे दिवस आहे ते जागृत देवस्थानच मिळेल. आपली बायको म्हणजे जागृत देवस्थान. एक पोरगा सुद्धा आई बापातून व्हायला राहतो म्हणजे आता याच्यापेक्षा जगाचं काय वाटलो. एक आई तुम्हाला सांभाळत नाही काय लागत आणि तिला अर्धी भाकर आणि 1-2 डुगडे लागतात वर्षाला. आणि एकाच पण सासरवाडीचं वखांडी घेत बसलो तू मिवणीच्या बाळातपर्यंत बिल दिलं तुला इकडं काय रोग झाला येडपट नाही. सासरीची बायपास होईल अरे आशीर्वाद कोणा दे महाराज तुम्ही माना नाही तर नका म्हणून आई बापा सेवा सुद्धा रक्तातच असावी लागते. काहींचं प्रारब्ध उत्तम आहे महाराज. काही बापांचे काही माणसांच्या नशीब आई बाप सांभाळायचे दिवस आलेत. ते बिचारे भाग्यवान आहे जाऊ दे आई बाप कशी का असणार. पण निदान ती फाटक्या डुगड्यातली सासू आहे ना ती सुनबाई तिला 1/2 कप पाणी देते, मला 1/2 कप चहा देते, तांब्याभर पाणी देते. अशी काही काही घर आहेत का ज्या घरांमध्ये आई बापांची सेवा घडली ते घर आज खाऊन पिऊन सुखी आहे. जी माणसं धाकटी असतात ना घरात धाकटी त्यांचं सगळ्यात चांगलं होईल राहत बा. कारण आई बाप सांभाळायची संधी कोणाला मिळते. मी धाकटाय काहीच कमी नाही. आणि सगळी पुण्य कुणाची असते. आपण आई बाप सांभाळले पाहिजे. अरे उलट या खड्यान म्हणले पाहिजे की माझा बाप मेल्यावर 2 गुंठे तुला घ्यायचे का 5 गुंठे मला काही संघ न्यायचे नाही बाप माझ्याकडे राहू दे. काय खाईल तू पोत गरबाजरी खाईल का महिना काय खातो. आणि म्हातारी माणसं एक वाक्य सांगा तुम्हाला सांभाळायला नाही जमलं महाराज तुम्हाला एक वाक्य सांगा ज्याच्या माणसं ज्या माणसाला आई बापाचा आशीर्वाद आहे ना त्या माणसाला देवाचा आशीर्वाद नसला तरी चालतो. आणि आपण हे बायकांचं ऐकायचं बावळा ठेवणी ते त्यांना काय त्या गोवा सुईचे आपल्या बहिणीला दिवाळी लुगडं घ्यायचं मग आपण घ्यायचं का आपल्या बायकोला विचारी तू
तुम्ही ते केवढे दिलो आता ते जवळ सरळ आहे का किंमती घ्यायचा का आहे कपाटात अरे उलट आपण आपल्या बहिणीला दिवाळीला 5000 शिडी साडी घेतली पाहिजे आणि 500 चिठ्ठी चिट कुणाला दिली पाहिजे पाचशे मी इतकी भारी बस हे तू आणलीच कशा तुम्हाला तर डोकंच नाही होती ना घरात एकदा तर वापरेड होती अरे आमची बहिणी आम्ही काही घेऊ आपली लोक भावाला आणि बहिणीला काही लागलं का त्या जनावरांना विचारायचं बायको कोणू सुद्धा सांगत असती भावला नाही आपल्या भावानं गरिबी ताव गरिबी आपल्याकडे 5000 उष्णी मागितली तो अडचणीत मागितली असतील का उतारा म्हणून मग बायको सांगायची काय गरज आहे का आपले आपले भावाला देऊन टाकायचे मग त्याला सांगायचं 5 नाही आज 2.5 देतो 2.5-2 दिवसांनी देतो काही झालं ते नाथ आपलं रक्त ते यांचं ऐकून ना थे थोडी दस्त यांना का यांनी कवा भाऊ सोडलाय आपलं ऐकून यांचा भाऊ सोडला का तो तर पैसे खायला हजर आहे पीठ मळवायच्या आत आला भाऊ हाय भारतीयाला आणून थकला तू काय लोक आहे हे बाब्या आपल्या घरी हत्या जास्त वेळा येते का मावशी रे मावशी आपल्या घरी आत्याचा नवरा जास्त वेळ येतो काका काका मग साधं हो नवऱ्याचं झाली नाही नाही महाराज तुम्ही माना नाही त्यांना का मानून पण आई बापाच्या शिवेत देव आहेच तुम्हाला पटणार नाही यार पटणार ते बायका म्हणजे हा घरात माणसं राहणार नाही पहिली गोष्ट करणार नाही दुसरी गोष्ट 2 वर्षाची दहावी बंद होणार आता दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला आता पॅकेज गावलाय तू सांग तू शिजवून चमनाय तूच कर काय करू तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठरलंय त्याचा कर दहावी घात चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दहाव्याच्या नाही पैसे पडवली फोडलं का मागितलं तो म्हणलं आपला काय सबंध डाकट्या म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय हा विनोद आहे प्रवचन करणाऱ्या बाबाला तर पैसे मागायचे लय अडचण सापडायचं कोणता मग तो चमन करेल सापडी तो चमन राम राम तुम्हाला मी चुलत भावे काही पैसे आहेत कोणाकडं जो मेन मालक असतो तो उघडा पैसे राबून न दिला खाली त्याच्याकडे पाणी सोडाय हत्याला का आठवाय याला राम राम तो नाही उषा तो म्हणलं काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम वेळेत वेळ काढून आणि नाही पेट्रोल मला तुला माहित नाही का मी उघड आहे मग त्याच्यातली दे तिसरी गोष्ट घडणार आहे आता ही लग्न न झालेली जी हिंडत आहेत ना गावात ही आता नवर देऊ नाही हे जवळजवळ तुम्ही तो नाच सोडूनच द्या काय मी आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो मोबाईलचेच मुख्य घेत राहतो कशी बायको मिळत नालायक तुम्हाला सोळाला तुमचे खवाडं सगळे गोवे खाऊन 17 कोटरी पिऊन तुमचे ढोपरंवर आले इथं बायका करता बायका मिळाल कोण बायको देईल तुम्हाला मुलगी मालाय मुलगी तुम्हालाय मुलगा मालाय मुलगा तुम्हालाय आज मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत शेती आहे तर नोकरी नाही नुसते नोकरीवाल्याला पोरगी देता येत नाही नुसते शेतीवाल्याला देता येत नाही आणि लोकांची काय तक्रार नाही माहिती का सध्या पोरांचे बाप मानते बाबा पुरीचा बाप लय चौकशी करतो करायला पाहिजे त्यानं 20 वर्ष मुलगी सांभाळली उद्या तो मेल्यावर त्याच्या पुरीला पाहिला कोण आहे कोणकोणचा भाऊन कोणकोणची बाई कोणता आई बाप येतो मजा आहे काय म्हणते तुमचं उद्या ती बापानं मुलीची चिंता नाही उलट मुलीच्या बापानं चौकशी चांगली केली पाहिजे पूर्वी लोक 6 महिने लग्न जमायचे महाराज चाललंय म्हणायचे रविवारी पाहू सोमवारी येऊ आता येणे तर माझं कोणला पोरी देऊन कुठं चालत असेल मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहे सध्या शेती आहे तर नोकरी नाही नोकरी आहे तर शेती नाही दोन्ही आहे तर कार्ट सुईचं नाही ते भंगार नाही ते हनते
पुरीच्या पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या 2-3 वर्षापासून, कोणची का मिळाला एवढा सांड पिवळा भाऊ द्या मरून जाऊ. पहिले तिला पहिले 2 पोर आहे, मांडेव घेऊ मान काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा लोकांनी त्यांना दंड केले मार, बायकोच नाही तर. आता लग्न जमावणारे दलाल निघले, दलाल प्रत्येक गावात 10-5 टोळीची, आपल्या गावचे 2-4, शेजारच्या गावचे 2-4, आणि वैतागेल कोण आहे पोराचा ते बळच म्हणतो अवघड आहे. आपण म्हणतो लय तुमची तब्येत उतरत चालली, मजा नाही राहिली, वळू खपन टेन्शन झालं डोक्याला, त्याला पाहिलं बँड वाजायला घाम येतो असा नंगाट ओळ येतो. त्याला काय म्हणतो माहिती का, झाकडी 4 लाख, 1 लाख माझी, 3 लाख पुरीच्या बापायची, फायनल करून पुरगी कोणची ते नाही विचारायचं बाई आहे ना. ते विचारलं मग लगेल तो म्हणलं पण पुढं बोलायचंच नाही, रविवारी पैसे आणून दे, मंगळवारी पुरगी घेऊन येतो, बुधवारी कुठेतरी देवळात जाऊन माळ. त्या लोकांनी विचारलं लग्नालाही काय काय केलं, योगा येऊ योगा योग नाही बाबा हल्ला फळा योग आहे. कितीतरी लोकांना ये जाड नाव माहित नाही. ए हा विनोद आहे म्हणलं पाहू नाही कुठले आता पाहू, अजून काय जाणं यानं नाही आणि होणारही नाही. आता लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही नवर देऊ नये. अरे तू म्हणजे होत शिलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, महापौर मुलगी, तुम्हाला कोण पोरगी देईल? मुलगी तहसीलदार म्हणजे तालुका आहे तिच्या ताकद, 1.5 लाख पेमेंट आहे तिला, 90% मार्क आहे तिकाशी, बोगस आहे का? आणि ती काय 10-12 झाली का? MPSC दिली तिला, UPSC दिली, तिला 90% मार्क, 95% पोरगा नको त्याला. कोणला 95 येते माझ्याकडे? 1 मिनिटात बायकू देतो मी तुला करपटवर, मला हलून सुद्धा देऊ नको. आता तुझ्या 48 अगरबत्ती कुठं लावतो रे? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. त्या मामा मुलगी आहे का नाही? मी आला त्या मामाला आहे का नाही? मामाला मुलगी आहे का नाही? तू झाला कोस आहे त्या मामाला आहे का? किती एकच आहे त्या मामाला आहे का? ए त्या मामा नाही तर मामाचंच लगीन जात नाही. त्या मामाला आहे का मुलगी? किती एकटा जिंकल? तुला भाऊ किती भाऊ? नाही तुला एकटा जिंकल कल्या. कोण झालं कल्याण तुला नाही? आता इथून पुढे उन्हाळ्या सुट्टी माझे किती ऐकून गेले सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला एकटाच असतो तो घरी. आणि सांगा मला एवढ्या 2 तासात कीर्तनात तुम्हाला विनोद वाटला नाही? आता हा बदल घडायलाच, मला खुनवायचं नाही. मला उभं राहिलं भांडला, मी असं उद्या सकाळपर्यंत राहिलं मला असं म्हणले ना, उद्या संध्याकाळपर्यंत. ए बाबा असं या मामाला मुलगी आहे का? लपला तो नाही 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 खाली बसून जाग नाही आहे. हे नको नको उभं नको, तुला मी गेल्या वेळेला इच्छित होती.
नाही ना ए मामा मुलगी आहे का आहे बरं झालं वाचलं जे मामाला रे आला किती आहेत दोन तुझे भाऊ किती आहेत अन्य भावे का अति कल्या त्या मामा आहे का रे लाल शर्ट टी शर्ट आला मामा मुलगी आहे का नाही हो का नाही हे जे मामाचलं की गडे पुरीनो तुमचे फार चांगले दिवस येणार आहे तुम्ही फक्त पळून जाऊ नका तुम्ही सध्याला गळ्यात माळ घालून कपडा लग्नाला ग्रामस्थ भजनी मंडळी तरुण मंडळी महिला मंडळ सगळ्यांना धन्यवाद मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे माझं ए माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐकलं शहर राहू नका ते कधीही सत्तेचे अजून दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या ही तिसरी झाली आताशी चौथी गोष्ट आता सध्या लोक शेतकऱ्याला पोरगी देत नाहीत सर्व्हिसवाल्याला देतात पण एक दोन वर्ष थांबा लोक शेतकऱ्याला पोरगी देतील सर्व्हिसवाल्याला देणार नाही का शासन आणि केंद्र शासन स्वतः कोणत्याच नोकरीत दम राहिला नाही कंपन्यांचं तर जवळजवळ ते आले पिटले आणि पाचवी गोष्ट घडणारे पाया पडून सांगतो मी स्वतः शेतकरी आहे दोनच वर्ष थांबा शेतकरी राजा होणार आहे फक्त शेतकऱ्यांना थोडेसे संकटाला आता तोंड दिलंय फक्त शेती न परवडण्याची आठ कारण पटकन सांगतो वारंवार त्याच जमिनीत तेच पीक एक अतिरिक्त तणनाशकाचा वापर दोन शेतीला शेणखतच नाही चार शेतीला पाणी नको त्याच्यापेक्षा जास्त भरलं जातं आणि पाच शेताला बांध नसल्यामुळे पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि सहा सगळ्यात जास्त व्यसनाचं प्रमाण शेतकऱ्याच्या घरात झालं सात शेतकऱ्याच्या घरात आईची पोराची युती झाली आणि बाप आपक्षात गेला त्यामुळे घराचं वाटोळं झालं याच्यापेक्षा शेतीला तोटा नाही तुमचं काय मत आहे मला एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.